नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नवी मुंबईतून मोठ्या संख्येने शिवसैनिक ठाण्याला जाणार आहेत. नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यासाठी शिवसैनिक हे नवी मुंबईमधून ठाण्याला जाणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी महायुतीकडून शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याशी बातचीत केली आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी, पाहूयात. युतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के आहेत. सर, आपण नगरसेवक राहिलेले आहात, महापौर पद देखील भूषवलेलं आहे, मात्र आता थेट पालिकेतून संसदेत जाण्याची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि आज अर्ज देखील भरणार आहात आपण. आनंद होतोय की रस्त्यावरचा कार्यकर्ता, गल्लोगल्ली फिरणारा, पत्रकं वाटणारा कार्यकर्ता, भिंती रगवणारा कार्यकर्ता, जाहिरात फलक नियोजन करणारा कार्यकर्ता, आपल्या नेता लोकांसमोर जावा याकरता मेहनत करणारा कार्यकर्ता आज स्वतः नेता बनून या दिल्लीच्या प्रवेशद्वाराकडे जातोय, खासदारकीकडे जातोय. कुणाला आनंद होणार नाही, हे केवळ एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळेच घडू शकतं. सर, आपल्या समोर आता राजेंद्र विचारे यांचं आव्हान असणार आहे, कशा प्रकारे हे आव्हान? कोणाचं आव्हान? माझ्यासमोर राजेंद्र विचारे यांचं आव्हान. हो, ह्याच राजेंद्र विचारांचं आव्हान लोकांसमोर आम्ही तयार केलं. एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी होते म्हणून राजेंद्र विचारे होते. आता त्यांच्या पाठीशी कोण आहेत? मुंबऱ्याचे नेते, की ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला डांबर फसलं, धर्मवीर आनंदिगे साहेबांच विषयी अनुद्गार काढले, धर्मवीर आनंदिगे साहेबांचा कायम तिरस्कार केला, एवढंच नाही हो, प्रभू श्री रामचंद्रांचा अपमान केला, त्यांच्याबद्दल चुकीचे उद्गार काढले, असा माणूस त्यांच्या सोबत आहे ज्या माणसाला ठाणेकर जनतेने कधीच साथ दिली नाही. असा माणूस जर ठाण्याच्या कारभारात दुडबुड करणार असेल राजन विचारे यांच्या समवेत, तर ठाण्यातील जनता कधीच त्यांना स्थान देणार नाही आणि ठाण्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. नक्कीच, आपण जर पाहायचं झालं तर सगळेच जण, सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते हे माझ्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये असणार आहेत आणि प्रस्तावक म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर असणार आहेत, अशी प्रतिक्रिया जी आहे ती महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.